नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एक न्यूज चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर शहरातील भिवापूर वाड्यात काल रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकत एका घरून 15 ते 20 तोळे सोने आणि 15,000 नगदीवर हातसाप केला। भिवापूर वाड्यातील रहिवासी कैलास दुर्गे यांच्या घरी रात्री 2:30 दरम्यान चोरी झाली असून याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। यापूर्वीही भिवापूर वाड्यात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। चंद्रपूर शहरात पोलीस ठाण्यातच शिवसेनेच्या 2 गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला असून या प्रकरणात दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस ठाण्यातच अशा प्रकारची गुन्हेगारी घडत असल्याने यापुढे पोलीस प्रशासनावर कितपत विश्वास ठेवावा हाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे। नुकताच लागलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक आश्चर्यकारक निकाल हाती लागले आहे। यामध्ये छत्तीसगडमध्ये 5वी पास व मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीने चक्क 28 वर्ष असलेल्या आमदार आणि मंत्रीपद भूषवलेल्या रवींद्र चौबे यांना पराभूत करून आश्चर्याचा धक्का दिला आहे। या निकालामुळे अनेक वर्ष मंत्रीपद भूषवलेल्या मंत्र्यांच्या छातीत धडकीनं भरली तरच नवल। नुकताच लागलेल्या विधानसभाच्या निवडणुकीमुळे भाजपाचे मनोबल फार उंचावले आहे। त्यातच निकालानंतर महाराष्ट्र राज्यातही खलबत सुरू झाली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शपथविधीचे स्थानही निश्चित केले आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे गट तसेच अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार यांचे काय होणार हा प्रश्न पडला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मोठ्या कंपन्या आणि WCL हे राजकीय नेत्यांच्या प्रभावाखाली असल्याचे दिसून येत आहे। या कंपन्यांमध्ये राजकीय नेत्यांचे हितसंबंध जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांना तिथे कामावर रुजू केले जाते, परंतु हे कामगार तिथून फक्त वेतन उचलतात आणि चाकरी मात्र नेत्यांची करताना दिसून येत आहे। अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, त्यामुळे 8 डिसेंबर पासून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। राज्यातील जवळपास 2 लाख महिला अंगणवाडी कर्मसेविका या संपात सहभागी होण्याचे संकेत आहे। या सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी देण्याचे सरकारचे आश्वासन मात्र फोल ठरले असून त्याविरोधात महिलांनी एल्गार पुकारला आहे। नागपूर शहरातील मानकापूर परिसरात असलेल्या शासकीय मनोरुग्ण विभागातील एक मनोरुग्ण त्याच परिसरात असलेल्या झाडाच्या टोकावर चढला, त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली। या मनोरुग्णाला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु तो त्यांना दाद देत नव्हता। अखेर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आणि 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले। घरगुती वापरातील सिलेंडरचे दर हे गगनाला भिडले असून आजही अनेक महिलांना जंगलात जाऊन काड्या वेचण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आणि सिलेंडर हे केवळ शोभेची वस्तू बनून राहिली आहे। ही परिस्थिती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात पाहावयास मिळत आहे। गोंदिया गोमारा या मार्गावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। रस्ता चांगला असल्यामुळे अनेक चारचाकी वाहन या मार्गावर प्रचंड वेगाने धावत असतात आणि या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर असून अनेक वन्य प्राणी त्यांच्या या वेगवान वाहनाला बळी पडताना दिसत आहे। बंगालच्या उपसागरात ताशी 100 ते 150 किलोमीटर प्रतितासाने घोंगवणारे मिंचोंग वादळ हे आता आंध्र प्रदेशाच्या दिशेने सरकले असून याचा फटका विदर्भासहित महाराष्ट्रातील अन्य प्रांतांनाही बसण्याची चिन्हे आहेत। त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातही कालपासून ढगाळ वातावरण आहे। रॉयल हॉटेल लॉज अँड विच रेस्टॉरंट, प्लॉट नंबर 2 नागपूर रोड, नियर शर्मा पेट्रोल पंप, पडोली, चंद्रपूर। फुल्ली फर्निश्ड, 24 आवर्स रिसेप्शन, रूम सर्विस, फ्री वाईफाय, फ्री पार्किंग, एसी रूम्स, चेकआउट 24 आवर्स। रॉयल हॉटेल अँड लॉज रेस्टॉरंट, लंच डिनर इंडियन फूड, साउथ इंडियन फूड, वेज तंदूर, चाइनीज फूड, बर्थडे पार्टी, किटी पार्टी एंड मोर, अन्य फंक्शंस के लिए उपलब्ध। कॉन्टैक्ट 9209172880, 9422281002, 9850356884। तो एक बार अवश्य पधारें।
तर या होत्याच्या पटापट बातम्या, लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।